ओंकार नाईक यांना मी आता स्टेजवर बोलवते. प्लीज ओंकार पुण्याचे स्वतः कॉम्पोजिशन करतात, स्वतः सिंगिंग करतात, मराठी इंग्लिश आणि तेलुगू सुद्धा. मराठी असूनही त्यांना तेलुगू येत नाही पण तेलुगू गाणी पण गातात. त्यांच्या काही यूट्यूबच्या गाण्यांना 70,000 प्लस हिट्स मिळालेले आहेत किंवा शेअर आहेत. तर लेट स्टार्ट. मी स्वतः ऍक्च्युली त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण ऐकूया त्यांच्या शब्दात त्यांची स्वतःची इंट्रोडक्शन. हाय एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल मला बाल्टीमोर मराठी मंडळ आणि मंगेश यांना स्पेशल थँक्स म्हणायचं आहे. त्यांनी हा प्रोग्राम क्रिएट केला आणि 45 मिनिटचा स्लॉट परफॉर्म करायला दिला त्यासाठी. माझं इंट्रोडक्शन कोणी करावं किंवा मी काय बोलत होतो त्याच्यासाठी, एक जनरली आरएनबी आर्टिस्ट, मी आरएनबी आर्टिस्टचं खूप फॅन होतो म्हणजे आहे. त्याच्यामुळे मी पण विचार केला होता की फर्स्ट टाइम मी माझ्या ओरिजिनल कंपोजिशन इकडे गाणार आहे. तर मी विचार केला होता माझा शो पण मी माझा इंट्रो रॅप म्हणून माझ्या मराठीमध्ये इंट्रोडक्शन देईल, पण मराठी रॅप आहे माझा. तुम्ही आता तोच चालू करतो आहे. मोस्टली रॅप कळत नाही म्हणून व्हिडिओ ठेवलेला आणि लिरिक्स. नाव ओंकार, बर्थ प्लेस पुणे, बीई फ्रॉम सीओई बी जुने, केला मी जॉब नंतर एमएस इन लाइफ, ऑल ऑफ यू अ फुल टाइम यूएस, ट्विस्ट इज मी करतो कंपोज एंड ही विद एंटरटेनमेंट अडोर, सिंगिंग मिमिक्री कविता ही गोस, रैपिंग एंड स्टार्ट टू क्रिएट द फोर्स, प्रोफेशनल लाइक हर ड्यू द डोर्स, बॉडी मोस्ट एंड फास्ट एंड बैक अप फोर, मैं खाली करूं आता विद यू जो ऊर्जा आप सब ये सारे होश, पण वाजत नाही टाळी एका हाताने, पण वाजत नाही टाळी एका हाताने, सो टोस ते का मोस उद्या जल्लोष 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 जल्लोष. वेरी नाईस ओंकार. पुणेरी मुलावरचे हे होते बाल्टीमोर संस्कार. आणि आता नेक्स्ट, खरं तर मी जसं सांगितलं की हा वन मॅन शो पूर्ण करू शकतो, त्यामुळे लेट्स सी आता नवीन काय व्हरायटी दाखवतोय. जनरली मी मिमिक्री पण करतो, ऍक्टर सिंगर्सची मिमिक्री करतो. तर त्या मिमिक्री शो साठी एक स्टोरी आहे. त्या स्टोरीसाठी पहिला मला स्वतःचं इंट्रोडक्शन पुन्हा द्यायला लागणार आहे. सो व्हेरी गुड. मी कोथरूड पुणे डहाणूकर कॉलनी गल्ली नंबर 9 इकडचा. तर जनरली 3 इडियट्समध्ये असं तो इंट्रोडक्शन तो सांगतो की मैं पैदा होने से ही मेरा फ्युचर डिसाइड होया था की मेरा बेटा इंजिनियर बनेगा. तसं डहाणूकर कॉलनीमधलं असं आहे थोडंफार की डहाणूकर कॉलनीमधल्या 20 गल्ल्यांमधल्या प्रत्येक गल्ल्यांच्या 80% मुलांचं आधीच फिक्स झालेलं असतं की हे पुढं काय करणार, आणि मी पण त्यांच्यामधला येतो. सो मी पण सगळं आय विल थ्रू ऑल ऑफ दॅट की 10th आले 80-85% किंवा जेवढे मिळते तेवढे. त्याच्यानंतर सायन्स स्ट्रीम गरवारे फर्ग्युसन, त्याच्यानंतर ते संपल्यावर इंजिनिअरिंग संपल्यावर जर कॅम्पसवर मिळाला तर जॉब, तर थोडा वेळ जॉब करायचा किंवा कॅम्पसवर जॉब मिळाला ते त्याला लाभ धरून एम एस करायला यायचं इकडे. मी एम एस करून एकदा झालं, त्याच्यानंतर फुल टाईम जॉब नंतर मग घरच्या मागे लागते लग्न, जर गर्लफ्रेंड असेल तर लग्न करायचं, नाही तर घरी आईवडील आहेतच बघायला. तर मी पण त्याच थ्रू गेलो, सगळं झालं, माझं लग्न झालं, त्यानंतर मला तर थोडासा जॉबमध्ये लग्न झालं, बायको पण सपोर्टिव्ह आहे, त्यामुळे टाइम मिळतो. पहिले माझी बायको तिकडे शूट घेते तिकडे. तर मग मला थोडासा टाइम मिळाला, मग मी माझं गाणं कंपोज केलं. माझं गाणं आहे युट्यूबवर नवीन गाणं, पहिले ते तांबडा रस्ता पांढरा रस्ता कोलवरीडीचं व्हर्जन बनवलं होतं मी, मराठी व्हर्जन. असंच गाणं टाईमपास सलग बनवलं, त्याला 70,000 हिट्स मिळाले, 70,000 फेसबुक शेअर्स होते आणि 1,50,000 हिट्स. सो तिकडे जायचं नाही मला, पण सांगायचं की त्यानंतर मग मी पुन्हा एक मराठी गाणं बघायला ठरवलं. चला नाही म्हणून एक मराठी गाणं बघू. माझा मोठा भाऊ अमित नाईक त्या व्हिडिओमध्ये तो आहे, त्याची एक कविता होती, तर कवितेचं रूपांतर करून मी एक गाणं कंपोज करायचं ठरवलं. आता मिमिक्री स्टोरी इथं चालू होते की मला गाणं कंपोज करायचं, मी म्हटलं चालेल मी गाणं लिहिलं तर आता मला म्युझिक द्यायचं आहे गाण्याला. म्हणून म्युझिक पहिलं म्हटलं चला इंडियातलं कोण म्युझिक डायरेक्टर, अमेरिकेत असलो तरी रिसेशनमुळे खिशात पैसा नाहीच, तर त्यामुळं मी म्हटलं चला आपण नदीम श्रवणकडे जाऊ. सध्या कोण विचारत नाही, पहिलं नदीम श्रवणकडे गेलो. त्यांना म्हटलं साहेब मला नाही माझं गाणं कंपोज करायचं, तुम्ही म्युझिक बनवून द्याल का मला. तर ठीक आहे,
एक आठवडा झाला दीड आठवडा झाला त्यांनी मला म्हणलं अरे सॅम्पल डेमो रेडी आहेत ये बघायला. मी गेलो नदीम सरांच्या तिकडे म्हणलं बसा बसा वगैरे म्हणलं ठीक आहे म्हणलं आणि ते म्हणे की सिंगर पण चूज केलाय मी फेमस सिंगर आहे गाणं गाणारे म्हणलं ठीक आहे. पण चालू केलं त्यांनी म्युझिक आता मला वाटलं नदीम सरांचं टिपिकल काय एक्सपेक्टेड का एवढं कोण त्यांना काम देत नाही थोडंफार तरी वेगळं करते आणि चालू केलं गाणं आणि म्युझिक चालू झालं धडकन बिडकन सगळ्या नाईटी गाण्यांना असंच ते बीट्स आहेत खास काय वेगळं आगे सुनो आगे सुनो इंटरेस्टिंग पण आगे ठीक आहे क्यूकी मॅन थोडासा स्टार्टिंग हुक थोडा अलग की आहे ठीक आहे चालू केलं पुन्हा चालू केलं कुमार स्वामी नदीम सुरण कुमार स्वामी आणि हे गाणं ठीक आहे आता गाणं कसं गेलं गाणं चालतं सगळी काम सोडून दोन तास तिची डायग्राम काढली टॅलेंटेड हायले तू माझा सत्कार करून गेली हो हो नको बाबा मला पुन्हा लोकला आता लागतील आधीच कोण ऐकत नाही ते संपलं मी म्हणलं चला आता तिथून झालं मी गेलो मग लिस्ट आहे बरोबर सगळं लक्षात राहतो मला काम पण खूप करून घेतात माझ्याकडे सगळं तर तसं झालं त्याच्यानंतर मी एक दुसरा म्युझिक कंपोजरकडे गेलो म्हणलं त्यांना सुद्धा सध्या काम नाही आहेत गेलो त्यांच्या घरी त्यांनी बोलवलं पेटीवर चालू होतं अरे सध्या कॉम्पिटिशन मध्ये पण असतात जज म्हणजे बहुतेक ओळखत सात आठ पेटी आई ये ओंकार जी पम पम पारपम पापम अन्नूच्या घरी गेलो मी त्यांना म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही गाणं कंपोज म्हणे पण माझी कंडिशन आहे म्हणलं काय कंडिशन म्हणे गाणं मी कंपोज करतो तुमचं लावेल नाव वगैरे पण म्हणे गाणं म्हणणार पण मीच म्हणलं तुम्ही गाणं म्हणणार परत म्हणलं ठीक आहे त्यांना म्हणलं म्हणून दाखवा जर मला कुठलं म्हणून कुठलं म्हणून दाखव म्हणलं सर उची बिल्डिंग म्हणून दाखव पण ठीक आहे चालेल अरे उची है बिल्डिंग अरे लिफ्ट तेरी बन है अरे कैसे मैं आऊ अरे दिल रहा सामान है अरे आज तूफान है अरे मुश्किल में जान है अरे आना मैं चाहू अरे दिल भाई मान है खबर म्हणलं आता चाल काय झालं म्हणलं ठीक आहे ठीक आहे दुसरं कुठलं म्हणलं त्यात काहीतरी पळवाट काढायची म्हणलं त्यांना म्हणलं दुसरं काहीतरी गाणं लावून परत घुमली की तर म्हणलं तू पिझ्झा गाणं तुम्ही पण हो पिझ्झा मेरा कंपोजिशन मॅ गातो जस्तो मी चालू केलं हो पिझ्झा पिझ्झा तू हवा है चिरकायला लागले मी तिकडे बोलून हे झालं म्युझिक डायरेक्टर नंतर म्हणलं राव ठीक आहे राहू दे थोडंफार टाइम घालवेल मी इकडे म्युझिक पण मीच कंपोज करून घेतो ॲटलीस्ट सिंगर तरी कारण माझा आवाज एवढा येत नसू शकत्या पण सिंगर तरी शोधू सिंगर शोधायचं गेलं म्हणलं चला उदित नारायणकडे जाऊ त्यांना पण सध्या गाणी मी बरोबर असे लोक शोधतो ज्यांना काम नाही काय आम्हाला मांडवली करता येईल त्यांच्याबरोबर स्वस्त उदित नारायणच्या घरी गेलो उदित नारायणच्या घरी गेल्यावर उदित नारायण लगेच सहाय्य म्हणजे म्हणलं एवढं हसतात काय माझ्या माझ्या चेहऱ्यावर काय टागला आहे का काय प्रॉब्लेम काय गाण्यासाठी मी गाणं कंपोज करून ठेवलंय पण म्हणलं त्या गाण्यासाठी मला सिंगर हवा तर तुम्ही म्हणताल का गाणं जरूर का त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणून दाखव त्यांनी चालू केलं आजारे भले कितने लंबे हो रस्ते हो थक न तेरा यतन हो आजारे ठीक म्हणलं हसू नका मग त्यांना म्हणलं एखादं सॅड सॉन्ग थोडीफार आयडिया आली मग यांचं जरा म्हणलं गाण्यावर ऍक्टिंग पण फ्री यांची त्यांना म्हणलं एखादं सॅड सॉन्ग मला दाखवा सॅड सॉन्ग ते म्हणले ठीक आहे म्हणे मी याज नवी म्हणून दाखवतो म्हणलं अरे रेहमान तर सर म्हणलं त्यांच्याकडे म्युझिक ऐकायला लागलो बेस्ट म्हणलं हे अजून मी म्हणलं त्यांनी चालू केलं म्हणलं सॅड सॉन्ग तेरी चेहरा असा
अजनबी तू भी कभी आवाज दे कहीं से, मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ, मैं यहाँ टुकड़ों में जी रहा हूँ, तू कहीं तसे कहीं म्हणले तिकडे गेला दरवाजा मा मार्क्स आडलो तू कहीं म्हणले मी पडा म्हणला तू उदित नारायण पण नको तू म्हणला थोडा जरा आपलं स्टाइलिश सिंगर्स कुठले तरी मी गेलो एकाचा आपण जो कॉलेजमध्ये होता कडाचा एक फेमस सिंगर कडे त्याचा खूप नवीन होता सलमान खान सर ओ जाने जाने गाणं म्हणणार कमाल खानच्या घरी गेलो त्याला तर बरेच दिवस झालं काय काम नाही हा तर नक्कीच खूप स्वस्त मिळेल कमाल खानच्या घरी गेलो सुरुवात ओ जाने जाना धुंडे